बेलापूर मतदार संघाच्या लाडक्या आमदार सौमंद म्हात्रे यांनी नवी मुंबईतील गणेश मंडळांना भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले. दिनांक 28/8/2017 रोजी बेलापूर मतदारसंघाच्या लाडक्या आमदार सौमंद म्हात्रे यांनी गणेश मंडळांना भेट दिली. नेरूळ, एनआरआय, बेलापूर गाव तसेच सकाळ भवन या मराठी वृत्तपत्राच्या गणरायाचे दर्शन घेतले. तसेच बाप्पाची आरती देखील मंद म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी सकाळ भवनाच्या माध्यमातून सकाळ डिजिटल असा विशेष देखावा साकारण्यात आला होता. टाळ, ढोलकी आणि टाळच्या गजरात गणेशाची आरती करण्यात आली होती. आपले पाय आमच्या या बालाजी कृपा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये लागले. आम्ही धन्य पावलेलो आहोत. आज सत्यनारायणाची महापूजा झालेली आहे. मतदारसंघातील धनाडीच्या महिला कार्यकर्त्या आदरणीय सौभाग्यवती मंदाताई म्हात्रे यांचं आगमन आपल्याकडे झाले. तीर्थप्रसाद घ्यावा आणि नंतर आपण थोडेसे मॅडमशी आपण सोसायटी परिसरात उद्भवणाऱ्या समस्या मांडल्या. तिथे मी गेले ते मला सांगत होते भाषणात असं असायला पाहिजे. जे म्हणजे आता तुम्हाला खोली नावी करायला जायची Thank you.
she's taking so much. Another TV star, Pallavi Kohli, is there. She is a TV star and she has come to many serials like. But for her, agar itna chanda response doge to Manda Tai bhi nahi aayengi. Okay. And our own Sanjeev ji, Golkar sir, Swaha sir and Deepak Pawar is here. We honor Manda Tai for coming over here. Thank you Manda Tai to be here with us today. We are happy to see you. Big applause to her. Kalia, Johnson. सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान बोलताना आमदार मंदा म्हात्रे म्हणाला, येत्या काही महिन्यात सिडको मुक्त घर करून एक चांगली खुशखबर देणार व गणेश उत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या. सबको गणपती की बहुत बहुत बधाई. मंच पर हमारे कॉर्पोरेटर दीपक पवार जी, आपके अध्यक्ष सुहास वेकरके जी एडवोकेट और आपकी कलाकार प्यारी कलाकार जो यहाँ पर आई है और मंच पर बैठे हुए सभी मान्यवर हमारे संजीव जी जिन्होंने गणपति का बहुत अच्छा डेकोरेशन किया, होड़कर जी, सभी मेरे भाई और बहनों, मैं सितंबर में आपको सिडको मुक्त एक अच्छा खुशखबर दूंगी और उसके लिए आप वेट कीजिए, मैं जरूर आऊंगी और हम सब बैठ के फिर एक साथ चाय पे चर्चा करेंगे. धन्यवाद. गावातील बालाजी मित्र मंडळालाही भेट दिली, तसेच आरती करून हळदी कुंकूचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी सर्व मान्यवरांचे शॉल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. Thank you.
यांनी विविध ठिकाणी जाऊन गौरी गणपतीचे दर्शन घेतले. भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीला गणरायाचे आगमन झाले आहे. त्या पाठोपाठ शुक्ल पक्षात अनुराधा भाव मूळ नक्षत्रावर श्री महालक्ष्मी अर्थात गौरीचे सर्वत्र आगमन झालेले आहे. घरोघरी गौरी पूजन केले जात आहे. तसेच आज आमदार मंदा म्हात्रे यांनी पारसी खिले येथे स्थित ठाकूर परिवारातील गौरीचे दर्शन घेऊन पूजन करून आशीर्वाद घेतला. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित कापसे, MVTV. चला चला सयानो करूया तिची पूजा. गवारी मंदी गवारा बाई मंगळा गवारा चला ग मंगळा. भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीला गणरायाचे आगमन झाले आहे. त्या पाठोपाठ शुक्ल पक्षात अनुराधा भाव मूळ नक्षत्रावर श्री महालक्ष्मी अर्थात गौरीचे सर्वत्र आगमन झालेले आहे व आज घरोघरी गौरी पूजन केले जात आहे. तसेच आमदार मंदा म्हात्रे यांनी नेरूळ सेक्टर 24 येथे भेट देऊन गौरी गणपतीचे दर्शन घेऊन पूजन केले व आशीर्वाद घेतला. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित कापसे, MVTV. नवी मुंबई सारख्या विकसित शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पाहायला मिळते. डम्पिंग ग्राउंड मध्येही दररोज शेकडो टन कचरा साचला जातो. कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे येथील नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. बेलापूरच्या आमदार सौमंदाताई म्हात्रे यांनी नुकताच दुर्वे येथील डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न सोडवला होता. आरोग्याच्या दृष्टीने सदरचा प्रश्न कायमचा सुटावा या अनुषंगाने बेलापूरच्या आमदार सौमंदा म्हात्रे यांनी काही दिवसांपूर्वी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगरानी व नवी मुंबई महानगरपालिका शहर अभियंता श्री मोहन डगावकर यांची भेट घेतली होती. यावेळी ग्रीन टेक्नॉलॉजी न्यूवे कंपनीचे संचालक डॉक्टर शिवकुमार व श्री भालचंद्रन यांनी डम्पिंग ग्राउंड मधील शेकडो टन कचऱ्याचा दररोज विल्हेवाट लावून त्यापासून कोळसा व प्लास्टिकच्या वस्तू पासून विटा तयार करण्याच्या टेक्नॉलॉजीचे सादरीकरण दाखवण्यात आले होते. त्यानंतर सिडको व पालिका अधिकाऱ्यांकडून डम्पिंग ग्राउंडचा दौराही करण्यात आला होता. कमी कालावधीत जास्तीत जास्त कचऱ्याची विल्हेवाट होणार असून त्यापासून कोळसा तयार करण्यात येणाऱ्या टेक्नॉलॉजीचे आमदार मंदा म्हात्रे, सिडको व्यवस्थापकीय संचालक भूषण गगरानी व नवी मुंबई महानगरपालिका शहर अभियंता मोहन डगावकर यांनी स्वागत केले. याच अनुषंगाने बेलापूरच्या आमदार सौमंदा म्हात्रे यांनी ग्रीन टेक्नॉलॉजी निव्य कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री अय्यप्पन, संचालक डॉक्टर शिवकुमार व के भालचंद्र यांच्यासोबत याचबरोबर आज दिनांक 30/8/2017 रोजी बैठक पार पडली. सदर टेक्नॉलॉजी नवी मुंबई मध्ये अस्तित्वात आल्यास कचऱ्याच्या निचरासारखा गंभीर प्रश्न सुटण्यास त्वरित मदत होणार असून सिडको व नवी मुंबई महापालिकेनेही सदर बाबत सकारात्मक निर्णय घेतला आहे. याबाबत आमदार सौमंदा म्हात्रे यांना विचारले असता आम्ही आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदीजींच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत नवी मुंबई स्वच्छ ठेवण्याकरिता गेले 3 वर्ष कार्य करीत आहोत. मी माझ्या आमदार निधीतून स्वच्छता गृहे बांधण्याकरिता निधी उपलब्ध करून दिला आहे. डम्पिंग ग्राउंड करिता शासनामार्फत जागाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर टेक्नॉलॉजी अतिशय उत्तम असून भविष्यात त्याचा फायदा नवी मुंबईकरांना मिळाल्यास कचरा मुक्त नवी मुंबई पाहायला मिळणार असल्याचे आमदार सौमंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.